युवकांचे आशास्थान सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे मनोज उर्फ मॉन्टीभाऊ मथुरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मनोज भाऊ उर्फ मॉन्टीभाऊ मथुरे मित्रपरिवार येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आणि या घडीची एक ब्रेकिंग बातमी येवला तालुक्यातल्या अंदरसूल येथून पाहतोय. अंदरसूल येथे किराणा दुकानावर महिलेला एका हाय प्रोफाईल ठग बाबाने गंडा घातला असून तिच्या गळ्यातील 5 तोळे सोन्याची पोत हातचलाखी करून लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येवला तालुक्यातील अंदरसूल येथे बस स्टँड परिसरात मधुमती रवींद्र शिंदे या विधवा महिला किराणा दुकानावर आपली उपजीविका चालवतात व आपला व आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात. शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ग्राहक बनून आलेल्या एका ठग भोंदू बाबाने मला पूजा करायची आहे, जवळ मंदिर आहे का असं महिलेला विचारलं. यानंतर या महिलेला बोलण्यात गुंग ठेवून स्वतःच्या खिशातील 1300 रुपये दानपेटीत टाकण्यासाठी महिलेकडे दिले व महिलेला सांगितलं की या दानाच्या पैशांना तुमच्या गळ्यातील सोन्याचा स्पर्श करून नंतर तुम्ही हे पैसे दानपेटीत टाकून द्या. यानंतर हा ठग त्या ठिकाणाहून पसार झाला. थोड्या वेळानं या महिलेनं पिशवी उघडून पाहिल्यानंतर पिशवीमध्ये सोनं गायब होतं. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेनं आरडाओरडा केला. यानंतर येवला तालुका पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि सदर आरोपीचा शोध घेऊन या आरोपीला गजाआड केलं जाईल असं आश्वासन दिलंय. याबाबत या महिलेसोबत बातचीत केली आहे SK9 येवला न्यूजचे संपादक सुदर्शन खिल्लारे यांनी. आज येवला तालुक्यातल्या अंदरसूल या ठिकाणी एक महिला आपल्या किराणा दुकानामध्ये बसलेली असताना एक भोंदू बाबा आला आणि महिलेला सांगितलं की मला पूजा करायची आहे आणि माझ्याकडील हे पूजेचं साहित्य त्यात त्याने 1300 रुपये टाकले आणि महिलेचा विश्वास संपादन केला. यानंतर महिलेच्या गळ्यातील पोत तिला काढायला लावली आणि सोन्याचा स्पर्श करा असं सांगून त्या महिलेला फसवलं आणि थोड्या वेळाने ही पोत काढून घ्या आणि पैसे तुम्ही दानपेटीत टाकून द्या असं सांगून तो बाबा तिथून पसार झाला. मात्र त्याचवेळी त्यांनी हातचलाखी करून हे सर्व सोनं काढून घेतलं. तब्बल महिलेच्या सांगण्यानुसार 5 तोळे सोनं आज महिलेचं लुबाडून नेण्यात आलेलं आहे फसवेगिरी करून. त्या महिला आपल्यासोबत आहे. ताई, काय प्रकार झाला आम्हाला सांगतो. साहेब, तो सकाळी ना दुकानात गिराईक म्हणून आला. त्याने मला आधी 100 रुपये दिले. मला म्हणे, ताई 2 बिस्किट पुढे द्या. मी त्याला 2 बिस्किट पुढे दिले. 100 रुपयामधून त्याला मी 80 रुपये परत दिले, 20 रुपये गाल्यात टाकले. त्याच्यानंतर म्हणे, ताई इथं जवळ कुठं मंदिर आहे का? तर म्हटलं, साहेब इथं जवळ नाही, काका लांब आहे थोडं मंदिर. तर म्हणे, ताई मला दान करायचं होतं. तर म्हणे, 1300 रुपये दान करायचे. म्हणे, मला नवीन दुकान खोलायचं आहे सोन्याचं. तर म्हटलं, ठीक आहे काका. तर म्हणे, ताई तुम्ही कराल का? तर म्हटलं, ठीक आहे काका, मी आत्ता काही जाणार नाही, पण गेले तर मी करून टाकेन. म्हणे, एक काम करा म्हणे, तुमच्या गळ्यात ते सोनं आहे ना, म्हणे ते काढा. म्हणे, एक दाणी काढली आणि त्याला लावली. तर म्हणे, एकच नका म्हणे, ताई 2 आहे ना, ते दोन्ही सोबतच लावा काढा. मग मी 2 सोबतच लावलं, काढलं, काउंटरवर ठेवलं. त्याने माझ्या देखत मी तेवढं बघितलं. नंतर म्हणे, आता हे ना, हे पैशाला लावा म्हणे. हे पैसे त्याच्याकडे कॅरीबॅग होती, त्याच्यात फुलंही होते, लिंब होते आणि शेंगादाणे होते थोडेसे. ते हे कॅरीबॅगमध्ये टाकतो म्हणे 10 मिनिटांनी, तुम्ही तुमचे दागिने घालून घ्या आणि हे पैसे दान करा म्हणे. म्हटलं, ठीक आहे काका. तो काउंटरच्या बाहेर गेला. मी पिशवी उघडून पाहिली, पण त्या पिशवीत काही दागिने 500ची नोट पण नव्हती, 100-100च्या नोटा होत्या आणि ते फुलं लिंब होते साहेब. आणि तो खिशात घातले का पिशवीत टाकले मला ते काही समजलं नाही. तेवढ्या वेळ तो निघून गेला. तो कुठं गेला मी बघितलं नाही, पण मी त्याला ओळखू शकते. आणि हे सर्व घटना घडल्यानंतर तुम्ही काय आरडाओरडा करून काय मदतीला कोणाला बोलवलं? होते ना सगळे, तिथं लोक जमलेले होते, पण ते कोणी बघितलंच नाही ना. नेहमीच्या गिरायकाप्रमाणे कोणाला समजलंच नाही ना. मी जेव्हा आरडाओरडा केली तेव्हा भरपूर लोक होते, तिथं शब्बीर भाई होते, इनामदार. आता तुम्ही जे पोलिसांना आता तक्रार देऊन पोलिसांकडे काय मागणी करणार? तर काय, माझं परत मिळावं हीच अपेक्षा आहे माझी. कारण मी रानमुन बाई आहे, माझं लई कष्टच आहे साहेब. हीच विनंती यांना का माझं परत मिळावं, त्यासाठी त्यांनी मला सहकार्य करावं. या महिलेच्या डोळ्यातील अश्रू अनावर झालेले आहेत आणि अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आपल्या परिसरामध्ये. अनेक भोंदू बाबा फिरतात, महिलांची, गरीब महिलांची लुबाडणूक करतात. तर आम्ही आमच्या SK9 माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की कुठलाही जादूटोना, भोंदूगिरी, पूजा मंत्रतंत्र कुठलाही याला बळी पडू नका. अशा बाब, अशा घटना जर आपल्या परिसरात घडत असतील तर SK9 हेल्पलाईनला कॉल करा किंवा जवळच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला आपण संपर्क साधू शकता आणि अशा भोंदूगिरीला आळा घालू शकता. आज जी ही घटना घडली, याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे. कॅमेरामॅन प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे, SK9 येवला न्यूज. लोकसेवा पोल्ट्री फार्म आणि होलसेल चिकन सेंटर. आमच्याकडे RR कावेरी, अंड्यावरची पाथर्डी गावठी,
पाथर्टी गावठी कोंबडा, कंपाऊंडमधील नॅचरल गावठी, ओरिजिनल गावठी कोंबडी आणि बॉयलर चिकन सर्व काही होलसेल रेटमध्ये। पत्ता नांदगाव रोड, कॅनॉल शेजारी, येवला।